दरासाठी सरकारवर दबाव आणणार राजीव पवार जैनवाडीसह विविध गावांमध्ये जनजागृती बैठक. कर्नाटकासह सीमा भागातील तसेच महाराष्ट्रामधील साखर कारखान्यांनी 3000 रुपयापर्यंत दर जाहीर करून ऊसतोड सुरू केली आहे. हा दर रयत संघटनेसह शेतकऱ्यांना अमान्य आहे. गत हंगामातील 500 रुपये आणि यंदाच्या हंगामात साखर कारखाने आणि सरकारने मिळून 5500 रुपये द्यावा अशी रयत संघटनेसह शेतकऱ्यांची मागणी आहे. हा दर मिळवण्यासाठी सरकारवर दबाव आणण्यासह 25 नोव्हेंबर नंतर लोकप्रतिनिधींच्या घरावर मोर्चा काढला जाणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी एकजूट ठेवण्याचे आवाहन रयत संघटनेचे कर्नाटक राज्य कार्याध्यक्ष राजीव पवार यांनी केले. जैनवाडीसह विविध गावात ऊस उत्पादक शेतकरी आणि रयत संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या जनजागृती बैठकीत ते बोलत होते. राजीव पवार म्हणाले, जिल्हा अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार आपण 15 नोव्हेंबर पर्यंत वाट पाहिली, पण कारखान्याने योग्य दर न दिल्याने 25 नोव्हेंबर पर्यंत दराची वाट पाहणार आहोत. शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी गेल्या 20 वर्षांपासून रयत संघटना आंदोलन करीत आहे, तरीही प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष करून शेतकऱ्यांना आर्थिक कोंडीत पकडले आहे. सरकारला कारखान्याच्या उपपदार्थामधून जादा रक्कम मिळत असते, त्यामुळे सरकारने प्रतिटन 2000 रुपये दिले पाहिजेत. रयत संघटनेची मागणी मान्य न केल्यास बेळगाव येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री, कृषी मंत्री, साखर मंत्री, इतर मंत्र्यांना घेराव घालून आंदोलन केले जाणार असल्याचे सांगितले. आमची 10000 माणसं, आमची जाताना 10000 माणसं, रिपायनंतर 100 गाड्या, माझ्यावर 7 माणसं राहील. इथे मला सांगा इंधन मिळेल काय? माझी
बैठकीस नामदेव साळुंके, कुमार पाटील, सागर पाटील, रोहन नलोडे, बाबासाहेब पाटील, संदीप जोके, गणपती जोके, तानाजी कासुटे, सचिन साठे, अरुण हुक्केरी, सुरेश जोके यांच्यासह जैनवाडी, बोळेवाडी, मंगावते माळ परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी व रयत संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.